काय झालं? हसतीयस का? काय डोक्यावर परिणाम झालाय का? नाही, माझं डोकं अजूनही शाबूत आहे. पण मी आता जे काही सांगीन ना ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही वेडे होण्याची जास्त शक्यता आहे. यामिनी, खूप हुशार समजतेस ना तू स्वतःला, पण या खेळात नुसतं हुशार असून चालत नाही. समोरच्याला मारण्यासाठीच एक वेगळं डोकं असावं लागतं आणि ते माझ्याकडे आहे. आणि म्हणूनच मी जिंकत आले आजपर्यंत आणि अशीच जिंकत राहणार. तू हे सगळे मंत्र करवून घेऊन, अभिषेक करवून घेऊन, वहिनीसाहेब वगैरे झाले सगळं ठीक आहे, पण आजही तुझ्या हातात काहीच नाहीये. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे आणि मीच इथली सम्राज्ञी आहे. तुला आठवत आहे लिलावाच्या वेळी सरेंडर पेपर्सवर सह्या करून घेतल्या होत्या तुझ्या त्या वकिलानं? खरं तर ते प्रॉपर्टी पेपर्स होते ज्याद्वारे तू सगळी इस्टेट माझ्या नावावर केलीस. त्यामुळे तू आता कितीही उड्या मारल्यास ना तरी किर्लोस्करांच्या सिंहासनापर्यंत नाही पोहोचू शकत तू.